आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बाहुबली विद्यापीठ संचलित सरमती विद्यालय तारदा येथील दहावीच्या SSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांना DKDE संस्थेने दत्तक घेतले आहे. 7 विद्यार्थ्यांना या संस्थेने दत्तक घेतले असून त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खर्च पूर्ण संस्था करणार आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे व सरमती विद्यालय तारदाचे चेअरमन सुनील पाटील, मुख्याध्यापक सुरेश चौगुले यांचे यासाठी विशेष योगदान लाभलं आहे. गतवर्षी तारदासारख्या ग्रामीण भागातील गरीब आणि हुशार 17 विद्यार्थ्यांना DKDE या संस्थेने दत्तक घेऊन माणुसकीचा गहिवर जोपासला होता. त्याच पद्धतीने यावर्षीही या संस्थेने 7 विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी दत्तक घेतलं आहे. मनीषा एडपे, सालिका जाधव, पल्लवी बिभुदे, विनायक खोत, सुषमा टपाले, श्रेया पाटील, मानसी पवार, तेजस चव्हाण, अर्जुन चव्हाण, अंकिता मेंगणे या विद्यार्थ्यांना या संस्थेने दत्तक घेतले आहे. यावेळी सौ धनश्री एडपे, पत्रकार दिलीप खोत, दत्तात्रय टपाले, हंबीरराव जाधव, मच्छिंद्र पवार, रमेश पाटील, रवींद्र बिभुदे तसेच सौभाग्यवती GN कोचरे, सुरेश पाटील आदी अध्यापक उपस्थित होते.